विधायक अपात्रता के मुद्दे पर बोलते हुए मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि इस मामले में न्याय करने के लिए हम कोई जज नहीं है। शिंदे को भाजपा ने समर्थन दिया, शिंदे भाजपा को समर्थन देने नहीं कहते और उनके पास 40 विधायक है। निर्वाचन आयोग ने पार्टी का चिन्ह उन्हें दिया है, जिसके चलते लोकतंत्र में बहुमत को स्थान है और इस केसेस के माध्यम से सिर्फ कार्यकर्ताओं को बूस्टर डोज दिया जा रहा है। आखिर न्यायमूर्ति ही इस मामले में निर्णय लेंगे। मला असं वाटतं की याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही। जर तुम्ही आणि मी जज नाही, पण सामान्यतः एक गोष्ट तर साधी आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी कोण्या पक्षाला पाठिंबा दिला नाही, भाजपनी त्यांना पाठिंबा दिला आहे, प्रश्न उपस्थित होत नाही। लोकशाहीमध्ये बहुमताचं महत्त्व आहे। आज 40 शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत आहे। निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेजींना दिलं आहे। ठीक आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये आनंद वाटावा म्हणून आपण काही केसेस मुद्दाम करतो की ज्या केसेसमुळे कमीत कमी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल राखता येतं, कार्यकर्त्यांना दर आठवड्यांनी एक बूस्टर डोस द्यायचा की आता मुख्यमंत्री जाणार आपण येणार, सरकार जाणार आम्ही येणार, हे बूस्टर डोस देण्यासाठी अशा केसेस असतात। या केसेसला एक साधं मगं सांगा, बहुमत कोणाकडे आहे? आणि समजा बहुमत हे उद्धवजींकडे असतं तर आत्तापर्यंत एवढीही आमदार आपल्या बाजूला खुर्च्यांवर ठेवून त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती। बहुमत जर शरद पवारांकडे राष्ट्रवादीचं असतं तर आत्तापर्यंत काय शरद पवार साहेब असे शांत बसले असते का? त्यांनी आजूबाजूला खुर्च्या टाकल्या असत्या, 35-40 आमदार बसवले असते, पत्रकारांना सांगितलं असतं पहा यांचा बॅच, बघा यांचं आयडेंटिटी कार्ड, हे आमदार आमच्याकडे आहे। जेव्हा हे घडत नाही तेव्हा पूर्णच्या पूर्ण पक्ष साधारणतः यांच्याकडे आहे। आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतचे आमदार अपात्र होऊ शकतात का? तर तो तर कायद्याच्या चौकटीमध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये तो निर्णय होऊ शकेल। आता काय निर्णय आहे ते तर ज्यांना न्यायमूर्ती म्हणून भूमिका आहे ते देतील।